नमस्कार. स्वयं टॉक्सच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळे विषय ऐकत असतो. आज आपण एका नवीन मालिकेला प्रारंभ करतोय. मालिकेचं शीर्षक आहे यक्षप्रश्न. यक्षप्रश्न हा महाभारतातला एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. महाभारताच्या आरण्यक पर्वामध्ये हा यक्षप्रश्नाचा भाग आपल्याला पाहायला मिळतो. याची कथा सांगायची तर अगदी साधी पण तरीही अतिशय रोचक अशी कथा आहे. पांडव वनवासामध्ये असतानाचा हा प्रसंग आहे. त्या वनामध्ये एक ऋषी राहत होते आणि त्या ऋषींनी यज्ञीय साधनं म्हणून अरणी आणि मंथा म्हणजे यज्ञ म्हणजे अग्नी प्रज्वलित करण्यासाठी ही साधनं वापरली जातात. ही साधनं एका झाडाला टांगून ठेवलेली होती आणि नेमका एक दिवस एक काळवीट आला आणि त्याच्या डोक्याला खाज यायला लागली म्हणून त्याने ते डोकं त्या झाडाला घासायला सुरुवात केली आणि नेमकं त्याच्या शिंगांमध्ये तो अरणी आणि मंथा ही दोन्ही साधनं अडकली आणि तो हरिण पळायला लागला. ऋषीला जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याला हेही जाणवलं की त्या हरणाचा पाठलाग आपण करू शकत नाही, आता करायचं काय, कारण रोजच्या रोज यज्ञ प्रारंभ करण्यासाठी अरणी आणि मंथा हवेतच. तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं ते म्हणजे पांडव वनवासामध्ये आहेत, त्यांना सांगून त्यांची काही मदत घेतली तर, आणि म्हणून तो ऋषी पांडवांकडे आलेला आहे. पांडवांना झालेला प्रकार त्यांनी सांगितलाय. पांडव हे वनवासामध्ये असले तरी अंतरंगाचे ते राजे होते आणि त्यामुळे प्रजाजनांचं दुःख आहे ते आपल्याला कळलंय, तेव्हा त्याच्यावरती उपाय आपण करायलाच हवा. बघून सांगतो किंवा सांगून बघतो किंवा हे आमचं डिपार्टमेंट नाही अशी उत्तरं त्यांनी दिली नाहीत. पाचही जण त्या ऋषीला मदत करण्यासाठी म्हणून त्या हरणाचा शोध घ्यायला लागले. खूप खूप धावले पण काही केलं तरी ते हरिण काही गवसेना. शेवटी सगळेजण एका जागी आले, घामाघूम झालेले होते, थकलेले होते, तहानेनं व्याकुळ झालेले होते. तेवढ्यात नकुल म्हणाला, दादा मी या झाडावरती चढून बघतो कुठे काही पाणी दिसतं का. आणि म्हणून नकुल झाडावरती चढलेला आहे. त्याने अवतीभोवतीचा परिसर पाहिला आणि समोरच एक अतिशय सुंदर तळं त्याला दिसलेलं आहे. नकुल खाली आला, म्हणाला, दादा मी आपल्या सगळ्यांना पाणी घेऊन येतो. हा म्हणून बाणांचा भाता घेऊनच, पाणी आणण्यासाठी म्हणून बाणांचा भाता घेऊनच नकुल त्या सरोवरावरती गेलाय. अतिशय तहानलेला आणि समोर स्वच्छ सुंदर पाण्याचं सरोवर. कधी एकदा ते पाणी पितोय असं त्याला झालं होतं, पण तेवढ्यात एक आवाज त्याच्या कानावरती आला, थांबा तुम्ही पाणी पिऊ शकत नाही, कारण हा जलाशय माझा आहे, त्यावर माझी सत्ता आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारीन, त्या प्रश्नांची तुम्ही उत्तर द्या आणि मग खुशाल हवं तेवढं पाणी प्या. पण नकुलाला मुळी थांबायला वेळच नसतो, म्हणजे तेवढ्या त्याच्याकडे धीरच नसतो. नकुल त्या आवाजाकडे दुर्लक्ष करतो आणि पाणी पिण्यासाठी म्हणून त्या सरोवरामध्ये हात घालतो मात्र, आणि त्या क्षणी मूर्छित होऊन कोसळतो आणि गतप्राण होतो. नकुल आला नाही म्हणून काही वेळाने सहदेव येतो. सहदेवाची सुद्धा हीच अवस्था होते. मग भीम येतो, मग अर्जुन येतो आणि सगळ्यांची हीच अवस्था होते. आपले चारही बंधू अजून कसे आले नाहीत या चिंतेनं मग युधिष्ठिर सरोवरापाशी येतो. समोर बघतो तर त्याला काही कळेच ना, आपले चारही बंधू गतप्राण झालेले आहेत. पण तरी सुद्धा तो सरोवराच्या जवळ जातो आणि तेवढ्यात त्यालाही आवाज ऐकू येतो, थांबा हा जलाशय माझा आहे, मी तुम्हाला काही प्रश्न विचारीन आणि माझ्या अनुमतीशिवाय तुम्ही पाणी पिऊ शकत नाही. युधिष्ठिर थांबतो. आत्तापर्यंत त्याच्या चारही बंधूंनी ह्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं होतं, पण युधिष्ठिरांनी तसं केलं नाही. युधिष्ठिरांनी हात जोडले, आपण कोण आहात, आपण कुठले प्रश्न विचारणार आहात, आपल्याला एक गोष्ट नक्की सांगतो, हा जलाशय आपला आहे, ज्या गोष्टीवरती माझा अधिकार नाही, माझी सत्ता नाही, त्याला मी अनुमतीशिवाय कधीही स्पर्श करत नाही, त्यामुळे तुम्ही अनुमती दिल्याशिवाय मी पाणी पिणार नाही, फक्त आपण कोण आहात ते मला सांगा. तेवढ्यात समोर त्याला दिसतो तो एक फार मोठा बगळा, म्हणजे असा बगळा सामान्यपणे आपल्याला दिसत नाही. त्या बगळ्याला पाहिल्यानंतर युधिष्ठिर म्हणतो, तुम्ही बगळ्याच्या रूपात आहात पण मी एवढं नक्की सांगू शकतो की आपण बगळा नाही, कोण आहात आपण. तेव्हा तो बगळा म्हणतो की मी एक यक्ष आहे आणि या जलाशयावरती माझी सत्ता आहे, तेव्हा मी तुला आधी काही प्रश्न विचारतो त्याची उत्तरं तू दे. युधिष्ठिराचं याच्यानंतरचं विधान फार सुंदर आहे. युधिष्ठिर म्हणतो की आपण मला जरूर प्रश्न विचारा, मी पूर्ण प्रयत्न करीन
मला असं वाटतं की ते जमू शकेल, पण स्वतःच स्वतःची प्रशंसा करणं अयोग्य असतं असं विधान युधिष्ठिर करतो. आणि त्यानंतर ही यक्ष प्रश्नांची मालिका सुरू होते. किती वेगवेगळे प्रश्न यक्षाने विचारावेत. बरं, ते सगळे प्रश्न एकाशी एक संबंधित आहेत का? तर नाही. कुठला तरी प्रश्न कुठेही येतो, कुठलाही विषय त्याच्यामध्ये चर्चित होतो, पण ह्या सगळ्यामध्ये युधिष्ठिर मात्र न डगमगता अतिशय सुंदर अशी त्याची उत्तरं देतो. द्यायलाच हवीत, त्याचं नावच युधिष्ठिर आहे हो. युद्धामध्ये सुद्धा जो स्थिर राहतो, युद्धामध्ये सुद्धा ज्याची मती गोंधळून जात नाही, तोच युधिष्ठिर. युद्धामध्ये अर्जुनासारखा मोठा धनुर्धर सुद्धा कासावीस झाला, पण युद्धामध्ये सुद्धा ज्याची बुद्धी कधी हलत नाही, तो युधिष्ठिर या प्रसंगात सुद्धा अत्यंत संयमानं आणि अत्यंत धीरानं उत्तर देताना आपल्याला दिसतो. कुठले प्रश्न, कुठली उत्तर, जाणून घेऊच या की पुढच्या भागामध्ये.